पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हातून अशाच प्रकारची समाजसेवा घडो असे गौरवोद्गार राज्यमंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी आयोजित आरोग्य महाशिबिराच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. खांदा कॉलनीतील सीकेटी कॉलेजात झालेल्या या आरोग्य महाशिबिरास माजी आमदार देवेंद्र साटम, जेएनपीटीचे विश्वस्त महेश पालदी, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील डोंगरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष वाय टी देशमुख, तालुकाध्यक्ष अरुण शेड भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, सभापती नगरसेवक नगरसेविका आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाशिबिराचे उद्घाटक आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले की श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून आयोजित करण्यात आलेले सर्वच कार्यक्रम नियोजनबद्ध असतात. कार्यकर्ता आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले स्थान निर्माण केले असून ते पनवेलचे भाग्य विधाते आहेत. प्रशांत ठाकूर जी एक हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याबरोबर काम करत असताना एक चांगला सहयोगी म्हणून, मग ते कोणतंही काम असू दे, निवडणुकीचं काम असू दे किंवा सामाजिक काम असू दे, या सर्व कामामध्ये हातात हात घालून काम करणारा असा कार्यकर्ता आमदार म्हणून या शहराला लाभला आहे हे तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य आहे असं मला वाटतं. हे टिकवलं पाहिजे का? तर ते टिकवणार आहे, त्यात काहीच अडचण नाही. परंतु या संपूर्ण प्रवाहाला, या विकासात्मक कामाच्या प्रवाहाला असेल किंवा या विचाराला तुम्हाला आम्हाला सर्वांना रायगड जिल्ह्यामध्ये नेणं ही सुद्धा जबाबदारी तुमची आणि आमची सर्वांची आहे. आणि म्हणून हा विचार जर तुम्हाला पुढे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जर पोचवायचा असेल तर तो पोचवण्यासाठी प्रशांत ठाकूरजी यांची जी मेहनत आहे त्या मेहनतीला तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे. मला त्यांची तळमळ दिसते. दिवसातून 24 तासापैकी जवळजवळ 16 तास काम करणारा हा कार्यकर्ता आमदार आहे. सातत्याने प्रयत्न करत असतो की सर्व समाजातील घटकांना घेऊन चाललं पाहिजे, पार्टीमधले असलेले मतभेद दूर करून त्यांना सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची एक वेगळ्या पद्धतीची शैली, सर्वसामान्य माणसासारखा, मोठी व्यक्ती असूनही सुद्धा सर्वसामान्य जीवन जगणं हे काही तेवढं सोपं काम नाही आहे. मी बरेच आमदार पाहिलेत, बरेच पैसेवाले आमदार पाहिलेत, त्यांच्या वागण्यामध्ये आणि प्रशांत ठाकूर यांच्या वागण्यामध्ये असणारा फरक जो आहे हा फार मोठा फरक आहे. अध्यक्ष भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंना लाभ देण्याचे काम सातत्याने सुरूच राहणार असून कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे समाजसेवेचा हा उपक्रम यशस्वी होत असल्याचे सांगितले. आता ह्या प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला येत असताना आमदार प्रशांत ठाकूर आणि ते महेश बालदी आमचे साटम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपली विविध कामं केली जातात, पण फक्त सरकारीच कामं नव्हे तर अशा प्रकारची ही सामाजिक जबाबदारी आहे ती आपण जबाबदारी पार पाडत असतो. आज सरकारी कामं आणि सरकारच्या ज्या योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोचवण्याकरता ते नक्कीच उपयोगी पडतात. पण प्रशांत ठाकूर आणि हे आपलं रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, माझं नाव जरी असलं तरी अध्यक्ष म्हणून प्रशांत ठाकूर आहेत, या मंडळाचे अध्यक्ष म्हणून प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुण शेठ भगत, जयंत पगडे आणि त्याच्याबरोबरनं हे सर्व कार्यकर्ते अशाच काम करतात की रामशेठ ठाकूर येऊ न येऊ, प्रशांत ठाकूर कुठेही जिल्ह्यामध्ये फिरो, पण हे काम सांभाळण्याचं काम या मंडळाचे आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रतिनिधी करत असतात आणि त्यामुळंच हे इतकं सव्य सगळं भव्य दिवत असतं. विविध प्रकारचे उपक्रम आणि आरोग्य सेवेतून समाधान आणि प्रेरणा मिळत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश बदलण्याचं काम होत आहे आणि त्यामुळे हा देश बदलत असताना राज्य सरकार एकीकडे पाऊल उचलत आहे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून, पण केंद्र सरकारनंही निर्णय घेतला आणि आता केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून या देशातल्या 10 कोटी परिवारांना
मेडिकल इन्शुरन्स आरोग्य विम्याचं कवच देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आणि तेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे एकीकडे आजच्या शिबिरामध्ये रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आपल्या परीनं एक ज्योतीचं पणतीचं काम करतं आहे, पण खूप मोठं काम स्वतः राज्य सरकार करत आहे त्याचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणानं अभिमान असणार. आणि म्हणून या ठिकाणी सन्माननीय पंतप्रधान महोदयांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पक्ष पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने रविवारी खांदा कॉलनीतील सीकेटी कॉलेजात झालेल्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार महाशिबिरास दरवर्षीप्रमाणे यंदाही उदंड प्रतिसाद मिळाला. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पनवेल उरण तालुक्यातील हजारो गरजूंनी सकाळपासूनच रिघ लावली होती. बहुप्रतीक्षित या आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री व रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जैनपेठीचे विश्वस्त महेश पालदी, महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला खरत, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुनील डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेल्या या महाशिबिरात स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी अशा 500 अधिक तज्ज्ञ डॉक्टरांनी 10,000 अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार दिले. हे महाशिबिर यशस्वी करण्यासाठी शेकडो स्वयंसेवक आणि सीकेटी कॉलेजचे कर्मचारी तसेच भाजपचे कार्यकर्ते यांनी मोलाचे योगदान दिले.